आताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो की राजकारणाकडे मला माझ्या समाजाला जायचं नाही, आमचं मुख्य ध्येय आरक्षण ते द्या, त्याच्यानंतर आमच्या नावाने बॉम्ब लायचा नाही. राजकीय स्टेटमेंट सुरू झाले, राजकीय भाषा बोलायला लागले, पाडापाडी करायला लागले, नंतर बोलायचं नाही. तुम्हाला संधी, आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतोय, आमचं ध्येय आरक्षण आहे म्हणून बसतोय. मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका. मी माझ्या समाजालाही सांगतो, मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही, हेच मी समाजाला सांगतो. आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत 8-9 त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी. सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं. मी आरक्षणासाठी उपोषणाला बसतोय, जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे, हे समाजानं लक्षात ठेवावं. कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय, मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजाला पण करायचं नाही. पण मराठ्यांनी हे मात्र लक्षात ठेवा माझा शब्द, आपल्याला राजकारणात दोघांना जायचं नाही म्हणून मी आज त्यांना उपोषण करून मागणी करायला लागलो.